फ्रेंड्स, मी रोहन कासारे, कासारे किचन अँड ट्रॅव्हल्समध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. तर मित्रांनो, मी वडाळ्याला आलो आहे आषाढी एकादशीच्या निमित्ताने. तर कुठे जाऊ नका, आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. संध्याकाळचे 5:30 वाजलेत आणि खूप गर्दी आहे इकडे आणि लाईन पण खूप लागलेली आहे. दादा टीटीपर्यंत लाईन गेलेली आहे. ही जी दिसते तुम्हाला ही लाईन आहे. हे प्रसिद्ध राम मंदिर आहे इकडे आणि त्याच्या समोर हे हनुमान मंदिर. आणि तुम्ही पाहू शकता लाईन किती लांबपर्यंत लागलेली आहे इकडे आणि फुल इकडे गर्दी. अजून तर संध्याकाळ पण झाली नाही प्रॉपरली. जेव्हा जशी रात्र होईल इकडे तशी तशी गर्दी अजून वाढत जाणार आहे. इकडे खूप सारे मिठाईचे दुकानंसुद्धा आहेत प्रसादसाठी आणि लाईन पहा. दर्शन झालेलं आहे आणि काही कारणास्तव आतमध्ये शूटिंग अलाउड नव्हती, त्याच्यामुळे मोबाईल आम्ही सगळं आतमध्ये पॅकिंग स्विच ऑफ करून ठेवलेला. तरी दर्शन व्यवस्थित झालेलं आहे आणि बाहेर पडलो आणि जत्रा पण मस्त होती. खूप 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 पब्लिक होती. नेहमीप्रमाणे तर नव्हती, जेव्हा आम्ही लहानपणी यायचो तेव्हा जेवढी पब्लिक होती तेवढी तर नव्हती, पण मजा आली. Thank you.
इथे येणार सोहम बोट घेतले इकडे पाण्यावर चालणारी, त्याच्यामध्ये तेल टाकून चालू करायचं बघा। तर जत्रेमध्ये फिरताना इकडे मला माझा वडाळ्याचा मित्र भेटलाय तोहित अन्सारी। आणि हां, तुम्हाला जर आमचे व्हिडिओचे नोटिफिकेशन येत नसतील, थांबा गाडीचा खूप आवाज येतो बघा, गर्दीतून पण कशी गाडी चालवतात माहिती नाही। तर तुम्हाला आमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येत नसतील तर बेल आयकनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आमचे नवीन नवीन जे व्हिडिओज आहेत त्याचे नोटिफिकेशन येत राहतील। कितने 200 रुपए कितने का जोड़ी उठेगा नहीं ना, हवा भरने वाला है। अच्छा, हवा भरने वाला ट्रैवलिंग के लिए वापस। जशी रात्र वाढत चालली तशी तशी गर्दी सुद्धा वाढत चालली इकडे। चना वाला भी इकडे, चना जोर गरम है। तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि हां कमेंट करायला विसरू नका। आणि आम्ही तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ घेत येत राहू, तर कुठे जाऊ नका। गुड नाईट। आणि हां, आशा डेकाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा।